आपण जसे आहोत ना, तसं आपल्याला स्वतःला स्वीकारता आलं पाहिजे. कारण खरं सौंदर्य हे दिसण्यात नाही, तर आपल्या असण्यात असतं. आपण कसे वागतो, आपण कसे बोलतो, इतरांसोबत आपण कशा पद्धतीने व्यवहार करतो, याच्यावरून आपलं सौंदर्य ठरत असतं. पण बऱ्याचदा आपण ते सौंदर्य कोणाच्या तरी आतमध्ये शोधण्यापेक्षा बाह्यरूपावरून ठरवण्याचा प्रयत्न करतो, आणि कित्येकजण केवळ याचमुळे स्वतःचा आत्मविश्वाससुद्धा गमावून बसतात. जर तुम्हालासुद्धा स्वतःवरचा आत्मविश्वास कुठेतरी कमी झाल्यासारखं वाटत असेल, थोडंसं डगमगल्यासारखं होत असेल, तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. एका सत्संगमध्ये एक महिला जी आपल्या सर्वसाधारण दिसण्याने खूप जास्त तणावामध्ये असते, तिला नेहमी सातत्याने असं वाटत असतं की म्हणजे मी इतरांइतकी किंवा माझ्या आजूबाजूला असणाऱ्या महिलांइतकी सुंदर नाही आहे, आणि त्यामुळेच कुठेतरी तिचा आत्मविश्वास ती हरवायला लागलेली असते. ती त्या सत्संगमध्ये त्या समोर बसलेल्या महाराजांना, गुरुजींना प्रश्न विचारते की मला हे जे काही सातत्याने या गोष्टीचा त्रास होतो आहे, याच्यातून बाहेर पडण्यासाठी मी काय करू. ते गुरुजी त्या महिलेला स्वतःहून कुठलंही उत्तर देत नाहीत, म्हणजे तिच्या प्रश्नाचं उत्तर तिला डिरेक्टली न देता ते त्याच सत्संगमध्ये आलेल्या एका माणसाला उभं करतात आणि त्याला एक प्रश्न विचारतात. त्याला म्हणतात की इमॅजिन कर, तू एखाद्या बीचवरून, चौपाटीवरून संध्याकाळच्या वेळेला मस्तपैकी फेरफटका मारत आहेस, आणि त्याच वेळेला समोरून एक अतिशय सुंदर, अतिशय देखणी अशी एक तरुण स्त्री तुझ्या समोरून जाते किंवा तुला क्रॉस करते, याच्यावरती तुझी रिॲक्शन काय असेल? स्वाभाविकपणे तो माणूस उत्तर देतो की मी तिच्याकडे पाहतच राहीन, अर्थात माझी पत्नी सोबत नसेल तर. त्याच्यात ह्या उत्तराने सगळे हसायला लागतात. त्यावरती गुरुजी त्याला परत विचारतात, ती महिला तुला क्रॉस करून पुढे गेल्यानंतरसुद्धा तू परत तिच्याकडे पाहत राहशील का? त्याच्यावरती त्या माणसाचं उत्तर सेम असतं, जर माझी पत्नी माझ्यासोबत नसेल तर कदाचित मी वळूनसुद्धा त्या महिलेकडे पाहीन. गुरुजी पुढचा प्रश्न विचारतात, ती महिला तुझ्या किती वेळासाठी लक्षात राहील? त्यावरती तो माणूस म्हणतो, कदाचित 5 ते 10 मिनिट, ऑर मे बी दुसरी एखादी सुंदर तरुणी, सुंदर महिला माझ्यासमोर येईपर्यंत. ह्याच्यावरतीसुद्धा सगळेजण हसतात. अर्थात गुरुजींनासुद्धा ज्या माणसाला त्यांनी प्रश्न विचारला, त्याला प्रश्न विचारण्यात आणि त्याच्याशी संवाद साधण्यात आता इंटरेस्ट येतो. आणि मग गुरुजी त्याला दुसरी सिच्युएशन सांगतात. त्याला म्हणतात की समजा मी तुला एक काम दिलेलं आहे, एक छोटंसं इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असणारं एक पॉकेट और एनवलप आहे, जो तुला इथून जाऊन मुंबईला एका गृहस्थाच्या घरी पोहोचवायचा आहे. तू इथून ट्रेननी तिथंपर्यंत पोहोचलास, ज्यावेळेला तू त्या ॲड्रेसवरती गेलास, त्यावेळेला तुझ्या लक्षात आलं की ज्या माणसाकडे आपण आलो आहे तो एनवलप द्यायला, तो अतिशय श्रीमंत आहे, कारण त्याचं घर एवढं मोठं आहे, त्याच्या दारासमोर 6-7 गाड्या उभ्या आहेत ज्या महागड्या आहेत, आणि त्यासोबतच तिथे त्याच्या दिमतीला खूप सगळे नोकर आहेत, आणि जेव्हा तू त्याच्या ॲड्रेसवरती पोहोचतोस त्यावेळेला त्याच्यापैकी काही नोकर तुला रिसीव करायला येतात आणि ते तुला विचारतात की नक्की तुम्ही कोणाकडे आलेले आहात. आणि जेव्हा तुम्ही त्या माणसाचं नाव सांगतात, त्याच्यापैकी एक नोकर त्या मालकाला फोन करून सांगतो, आणि तो मालक तुला फक्त आतमध्ये ये असं न सांगता तो मालक स्वतः तुला रिसीव करायला बाहेर येतो दरवाजापर्यंत. तू त्या मालकासोबत आतमध्ये जातोस, तुझं काय काम आहे इतकंच न विचारता तो मालक तुला चहा, नाश्ता, इव्हन जेवणसुद्धा विचारतो. आणि जेव्हा तुझी निघण्याची वेळ होते त्यावेळेला तो माणूस तुला विचारतो की तुम्ही इथंपर्यंत कसे आलाय, याच्यावरती तुझं उत्तर ठरलेलं असतं की मी ट्रेननी आलो आहे. आणि मग तो श्रीमंत माणूस तुला विचारतो की या दारासमोर उभ्या असणाऱ्या ज्या महागड्या गाड्या आहेत याच्यापैकी कुठल्या गाडीने तुला जायला आवडेल, आणि तुझ्या पसंतीच्या गाडीने तू जाऊ शकतोस असं सांगून तो माणूस तुला तुझ्यासोबत एक ड्रायव्हरसुद्धा देतो. आता तू तिथून निघतोस, तू तुझ्या परत इच्छित स्थळापर्यंत म्हणजे तुझ्या घरापर्यंत किंवा या सत्संगपर्यंत परत येतोस, आणि तुझ्या पोहोचण्याच्या वेळेमध्ये तो मालक स्वतःहून, तो माणूस ज्याच्याकडे तू एनवलप दिलेला आहेस, तो स्वतःहून तुला फोन करतो आणि विचारतो की तुमचा प्रवास कसा झाला, तुम्ही सुरक्षितपणे तुमच्या इच्छित स्थळी पोहोचलात का. आता मला या प्रश्नाचं उत्तर दे की तो माणूस तुझ्या किती दिवसांसाठी लक्षात राहील. त्यावरती तो माणूस म्हणतो,
कदाचित माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तो माणूस माझ्या लक्षात राहील. मी त्याला कधीच नाही विसरणार, कारण एवढा मोठा श्रीमंत माणूस ज्याच्याकडे म्हणजे कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे, तो माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसाला इतक्या चांगल्या प्रकारे ट्रीट करतो आहे म्हटल्यानंतर मी त्याला विसरण्याचा प्रश्नच येत नाही. आणि मग त्या सत्संगमध्ये ते गुरुजी त्या महिलेच्या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्षपणे द्यायला सुरुवात करतात. बऱ्याचदा आपण फक्त आपल्या दिसण्यावरती गर्व करत राहतो, जे की शरीर नश्वर आहे, आपलं सौंदर्य, आपल्या आयुष्यात असणारी प्रत्येक गोष्ट नश्वर आहे, जी एक दिवस संपणार आहे, जी एक दिवस नाश पावणार आहे, हे आपल्यालाही चांगल्या पद्धतीने माहिती असतं. पण आपण त्याच गोष्टीचा विचार करत राहतो आणि त्या गोष्टीवरून आपण स्वतःचा आत्मविश्वास गमावत राहतो. पण खरं सौंदर्य हे आपल्या दिसण्यात नसून आपल्या असण्यात, आपल्या वागण्यात, आपल्या बोलण्यात, आपण कशा पद्धतीचा व्यवहार करतो लोकांसोबत याच्यामध्ये असतं. आणि हे ज्या दिवशी आपल्याला स्वतःला एक्सेप्ट करता आलं ना, त्या दिवसापासून आपलं आयुष्य खूप सुंदर बनायला लागतं. मी बऱ्याच लोकांना भेटते, बऱ्याच लोकांशी जेव्हा माझा संपर्क येतो, बऱ्याचदा मला ही गोष्ट जाणवते. काही लोक म्हणजे अगदी दिसायला सर्वसाधारण असतात, पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं. म्हणजे आमच्या इकडेच एक ताई आहेत ज्यांना बोलता येत नाही, ऐकायलाही येत नाही, पण जेव्हा पण मी त्यांना भेटते, एखाद्या बोलणाऱ्या माणसापेक्षाही जास्त संवाद त्या माझ्यासोबत साधतात. त्यांचे हातवारे, त्यांचा चेहरा, आणि सतत जेव्हाही पाहिल त्यावेळेला प्रसन्न वाटणारा त्यांचा चेहरा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे मनाला एक वेगळाच उल्हास देऊन जातात, इतकं प्रफुल्लित करून जातं ना हे सगळं. आणि मग असं वाटतं की एखादा माणूस सगळं काही असूनही दुःखी असतो की माझ्याकडे हे नाही आहे, माझ्या आयुष्यात हे कमी आहे, माझ्यामध्ये ती गोष्ट कमी आहे, आणि एखादा माणूस आपल्याकडे असणाऱ्या कमीकडे किती सहजपणे दुर्लक्ष करतो. म्हणजे आपल्यात कमी आहे हे ना तो स्वतः जाणवून घेतो, ना तो समोरच्याला जाणवू देतो. म्हणजे जसं मी म्हटलं की त्या ताईंना बोलता येत नाही, ऐकता येत नाही, पण मनावरती कितीही मरगळ आलेली असेल, कितीही टेन्शन असेल, कितीही त्रासात आपण असो, पण त्यांच्याशी एक भेट झाली ना की मूड कम्प्लिटली चेंज झालेला असतो. इतका छान पद्धतीने त्या संवाद साधतात, इतक्या छान पद्धतीने त्या हातवारे करून बोलतात आणि सदैव प्रसन्न असतात. त्यांना कधीही असं वाटत नाही की मला बोलता येत नाही किंवा मला ऐकता येत नाही, ही त्यांची कमतरता नाही आहेच. कदाचित ज्या माणसाला तोंडाने बोलता येतं त्या माणसालासुद्धा योग्य पद्धतीने व्यक्त होता येत नसेल, इतक्या छान पद्धतीने त्या व्यक्त होतात. आणि त्यांच्याकडे पाहून जे काही प्रसन्न वाटतं ना मनाला, ते आपण शब्दात नाही वर्णन करू शकत. आपल्याला देताना देवाने भरभरून दिलं आहे, पण आपल्याला एक सवय असते, जे माझ्याकडे आहे त्या गोष्टीकडे पाहण्यापेक्षा जे माझ्याकडे नाही आहे, जी गोष्ट कमी आहे, आपण त्या गोष्टीवरती जास्त फोकस करतो. म्हणजे समजा तुमच्यासमोर एक ताट वाढलेलं आहे, त्या ताटामध्ये सगळे पदार्थ आहेत, तुमच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला पण तेच पदार्थ दिलेत, पण एखादा पदार्थ जास्त आहे. माझ्या ताटामध्ये एवढं सगळं आहे या गोष्टीचा आनंद व्यक्त करण्यापेक्षा किंवा त्याच्याबद्दल कृतज्ञ राहण्यापेक्षा त्याच्यापेक्षा एक पदार्थ माझ्या ताटात कमीच काय, या गोष्टीचं दुःख आपल्याला नेहमीच जास्त होत असतं. त्याच्यापेक्षा जास्तीचं आपल्याला काहीतरी दिलेलं असतं, पण कदाचित आपण त्याच्याकडे पाहतच नाही, आपलं लक्षच कधी त्या गोष्टीकडे जात नाही, आपण त्या गोष्टीसाठी कधी कृतज्ञच राहत नाही. आणि याच्यामुळेच आपण स्वतःला स्वीकारू शकत नाही. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःला स्वीकारता आला ना, त्या दिवसापासून तुमचा आत्मविश्वास तर वाढेलच, पण ज्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक ठरतात, ज्या गोष्टी सातत्याने तुम्हाला असं म्हणतात की तू हे नाही करू शकत, ही तुझ्या आयुष्यातली कमतरता आहे, त्या गोष्टी तुम्हाला त्रास देणं बंद होईल. म्हणून पहिल्यांदा स्वतःला स्वीकारा.